साडू साडू त्यांच्याकडे पोरं सांभाळायला। हॅलो, तुमचे पुन्हा एकदा माझी सई युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आता वाजले 12, पण सईचे पप्पा लेट उठल्या कारण असं सॅटरडे आहे, तर आत्याचं सुट्टीचं वाग। तर आज माझं घरातलं सगळं काही आवरून झालेलं आहे, कपडे धुन झालेले, घरातल्या फरची वगैरे सगळं काही आवरलेले आहे। आणि आज आम्ही दोघंच घरी आहे, तर आई ते गेलेले आहे तुम्हाला माहिती आहे पंढरपूरला। तर त्यांना आहे ना पोहे खायची इच्छा झाली आहे, कारण सकाळी ना रोज ड्युटीला निघून जातात, तर ब्रेकफास्टचा टाईमच भेटत नाही। त्यामुळे आता मी मस्तपैकी 12 वाजले तरी पण जेवणाचा टाईम येणार, तरी पण मी आता नाश्ता करते पोह्याचा मस्तपैकी। तर पोह्याची तयारी पण केली आहे, आता मस्तपैकी पोह्या करते आणि मस्तपैकी नाश्ता करतो। आणि तुम्हाला माझी सई काय करते दाखवते। सई, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखव। सई काय करते? तिच्या पप्पांसोबत बसली तू खेळत। काय करतो? आपण कसं खेळत होतो सई मग? अशी हो। आणि आता मी मस्तपैकी पोहे करती बघा सई। पोह्यांसाठी मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा घेतलाय, थोडीशी कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, इकडं पोहे भिजवलेले आणि शेंगदाणे मस्त तेलामध्ये परतून घेतले। तर आता मी मस्तपैकी कांदा टाकती आणि मस्त परतून घेती। मस्तपैकी कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे आणि मोहरी मस्त आता मी तेलामध्ये परतून घेती आणि मग मस्तपैकी पोहे रेडी। का का किती फास्ट पळती सई? मीठ टाकले आणि मस्त पैकी आता आहे ना कोथिंबीर, थोडीशी साखर टाकते, मिसळायला आवडत नाही, नॉर्मल टाकते। तर मस्तपैकी पोहे तयार झाले आणि सई सुरुवात पण झाली सईची खाण्यासाठी। तर पोह्यांचा नाश्ता झाला, त्यानंतर माझे भांडे वगैरे सगळं काय उरून झाले,
आणि मी आता साडी घातली आहे कारण मला जायचं आहे माझ्या लहान सासूबाईंच्या घरी. तर भाटोडी रोडलाच राहतात तर त्यांच्या घरी आम्ही चाललो आहे आता. तर आता वाजले 1:30 वाजलंय. तर तुम्हाला पण मी त्यांचं घर दाखवते आणि आता आम्ही जातो. तर पहिले मी आम्ही मम्मीकडे जाणार आहे, त्यानंतर सासूबाईंच्या घरी जाणार आहे कारण एक सरप्राईज आहे. ते मम्मीच्या इथे येणार आहे आणि तुम्हाला मी सांगणार आहे काय सरप्राईज आहे ते. हो ना सई, सई आमची सई पण रेडी झाली आहे. आमची सई कशी दिसतीये, क्यूट क्यूट दिसती ना. तर आता आम्ही ना त्यांच्यासाठी ना मस्त पैकी ना सिन्नरची प्रसिद्ध भेळ घेतली आहे कैलास फरसान. तर ऑबियस मध्ये एकदम प्रसिद्ध आहे, सगळ्यांना आवडते. तर त्यांच्या घरी पण जायचं आहे, तर माझ्या फ्रेंडच्या घरी पण जायचं आहे. तर त्यांच्यासाठी मस्त भेळ आणली आहे आणि आता मी मम्मीकडे आली आहे. पण मम्मीच्या घरा लॉक आहे कारण ती मामाच्या घरी गेलेले आहे. आणि आता सौरभला फोन केला तर मला की का जास्त मम्मीच्या घरी काम नाही, पण मला ना बॅग लागत होती आणि सईचं स्वेटर घ्यायचं होतं. तर सौरभ येऊन राहिला चावी घेऊन, आला वाटतं सौरभ आला. सौरभ पण आला आहे. आम्ही तुमच्या घरी येतो, तुम्ही कुठं जाते? आला का मामा? तर आता मी निघते. तर आता मी सासूबाईंच्या घरी चालली आहे. तर या माझ्या लहान सासूबाई आहे, त्यांच्या घरी आलोय आम्ही. आणि आता मी मस्त पैकी ना कांदा भजी करते गरम गरम. बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे. फोन नाही, रिमोट आहे, रिमोट. आजीला म्हणा येऊ का आम्ही? परत येतो म्हणा, परत येतो. आणि आजीला बाय बाय कर मग. ते आजीला ते माग आजीला आजीला म्हणा आम्ही परत येतो. बाय सई, बाय बाय कुठे त्या मोतीलाच करून राहिली. बाय बाय रे, बाय मोती बाय. तर सासूबाईंच्या घरा शेजारीच थोडस अंतरावर नम्रताच घर आहे. तर मी नम्रताच्या घरी आली आहे आणि मीच आता मस्त पैकी चहा ठेवला आहे. मला चहा करायला लावली. तू खूप दिवसांनी आली त्यामुळे तूच चहा बनव आज आमच्यासाठी. काय झालं का त्याला? मला पाहिजे त्याची पागे कसं आहे गोड हळूच हळूच. ओ बापरे, आपल्या घरी घ्यायचं का?
आता आम्ही घरी निघतोय. हे पा ना कशी उभे दोन साडू साडू. त्यांच्याकडे पोरं सांभाळायला. तर मी त्यानंतर घरी आली आणि माझं रात्रीचं रुटीन सुरू झालं. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची कमेंट आली की अजून येणं व्हिडिओ करण्याची, अजून येणं आम्हाला असं उत्सुकता वाढते, तर हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला मग मी तेच माझा व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय.